नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. सरकारच्या वतीनं 500 आणि 1000 नोटांवर बंदी घातल्यानंतर ठाण्यातील खारेगाव आणि मुंबईच्या दिशेनं आनंदनगर चेकनाका या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. बोरिवलीवरून नेपाळला जाणारी एक खासगी बस ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उलटल्याची घटना घोडबंद रोड नागला बंदर परिसरात घडली. आणि म्हाडा कार्यालयात ओळख असून तुम्हाला घर मिळवून करणाऱ्या टोळीला नौपाडा पोलिसांनी केलं जेरबंद. आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7596-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. सरकारच्या वतीनं 500 आणि 1000 नोटांवर बंदी घातल्यानंतर ठाण्यातील खारेगाव आणि मुंबईच्या दिशेनं आनंदनगर चेकनाका या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. टोल भरताना 500 आणि 1000 नोटा दिल्यानंतर टोल चालवणारे सदरच्या नोटा घेत असं चित्र दिसून येत होतं, पण हा वाद मिटल्यानंतर सुरळीतपणे सुरू झाला, त्यामुळे टोल नाक्यांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर ठाण्यातील बँकांमध्ये आणि एटीएमचे व्यवहारही पूर्णपणे बंद असल्याचं चित्र दिसून आलं. To do the DTH recharge immediately, just click on TGSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. It's transferred. बोरिवलीवरून नेपाळला जाणारी एक खासगी बस ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उलटल्याची घटना घोडबंद रोड नागला बंदर परिसरात घडली असून या झालेल्या अपघातामध्ये बसमधील 16 प्रवासी जखमी झालेत. सर्व जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेपाळ ते मुंबई या मार्गावर खासगी बसगाड्या रोज ये जा करतात. यापैकी यूपी 31T7557 क्रमांकाची खासगी बस बोरिवली इथून नेपाळकडे रवाना होण्यासाठी निघाली होती. बसमध्ये लहान मोठे असे मिळून सुमारे 75 प्रवासी होते. ही बस घोडबंदर रोड नागला बंदर इथून जात असताना ओव्हरटेक करत असताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटून बस रस्त्यावर उलटली. बसमध्ये प्रवासी आणि सामानाचं वजन क्षमतेपेक्षा जास्त होतं, त्यामुळेच बसनं जास्त कोलांट्या मारल्या नसल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. मात्र अचानक झालेल्या या घटनेत परिसरात एकच खळबळ उडाली होती. बसला मोठा अपघात झाल्यानं तात्काळ मदतीसाठी वाहतूक पोलिसांबरोबरच आजूबाजूच्या नागरिकांनीही धाव घेतली. बसमधील प्रवाशांचा मदतीसाठी टाहोळ सुरू होता. दरम्यानच्या वेळेत ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचं पथक आणि अग्निशमन दल मदतीसाठी धावून गेलं. एक फायर इंजिन आणि इतरांच्या मदतीनं बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मात्र यामध्ये प्रवासी सर्वांना कोणाच्या दाखल करण्यात आले, बस चालक पळून गेला आहे. राज्यात क्रांती मोर्चाचं वादळ घोंगत असतानाच या मोर्चानं इतिहास असला असल्याचा दावा करत ठाण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी ठाण्यातला मोर्चा शांतता आणि संयमानं पार पडला असून हा मोर्चा ज्या तीन चौकाचं मराठा क्रांती चौक असं नामकरण करावं अशी मागणी महापौर संजय मोरे यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे केली आहे. या नामकरणाचा प्रस्ताव येणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला जाईल असं आश्वासन महापौरांनी दिलंय. ठाणे जिल्ह्याच्या वतीनं 16 ऑक्टोबर 2016 रोजी मराठा क्रांती मुकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा मुकमोर्चा तीन हातनाका इथून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चा उत्सुक गर्दीनं ठाणे शहरातील उच्चांक मोडला होता. मोर्चा यशस्वी झाल्यानंतर आयोजकांनी तीन हातनाका येथील चौकाचं या अगोदर कधीही नामकरण झालं नसल्याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला पत्र देऊन या चौकाचं
मराठा क्रांती चौक असं नामकरण करण्याची मागणी केली. त्यांचं स्मरण महापौरांना करून देत त्यांना ही पत्र देऊन नामकरणाची मागणी केली आहे. यावेळी महापौरांनी नोव्हेंबर 2016 महासभेत तसा प्रस्ताव आणण्याची हमी दिली आहे. प्रत्येकाला स्वतःचं घर असावं असं स्वप्नातलं घर मिळवण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत असतो. त्यातच म्हाडा करून घर मिळालं तर आनंद गगनात मावेनासाच होतो. परंतु म्हाडा कार्यालयात ओळख असून तुम्हाला घर मिळवून देतो अशी फसवणूक करणाऱ्या एका टोळीला ठाण्याच्या नोपाडा पोलिसांनी जेरबंद केलंय. या टोळीचा म्होरक्या सुहास पाटील असून त्यानं शेकडोहून गरजूंची फसवणूक केली आहे. त्याला सध्या न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले असून त्याच्यावर मुंबईमध्ये देखील फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. मुंबईमध्ये माढाचं घर देण्याच्या नावाखाली सुशील पाटील या व्यक्तीनं ठाण्याच्या नोपाडा परिसरात सहयोग मंदिर इथं कार्यालय थाटलं होतं. त्यानं 40 वर्षीय भाईंदर इथं राहणारे लक्ष्मण पालकर यांनी माढाचं घर घेण्यासाठी 12,50,000 रुपये भरल्यानंतर 6 महिन्यात देण्याचं आश्वासन दिलं. आपलं घर विकून पाटील यांनी याला 12,50,000 रुपये दिले. मात्र त्यानंतर आरोपी पाटील यानं पालकर यांना म्हाडाचे बनावट दस्तऐवज दिले. त्यानुसार 12,50,000 रुपये देण्यात आले मात्र घर मिळालंच नाही. अशाच प्रकारे पाटील यानं तब्बल 245 लोकांकडून 5,00,000, 7,00,000, 2,00,000 तेवढे निघतील तेवढे पैसे उकळले आणि सर्व लोकांना त्याने म्हाडाचे बनावट दस्त दिलेत. नौपाडा पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्या न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली आहे. सुशील पाटील बरोबर त्याच्या इतर 4 साथीदारांना देखील नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. सरकारच्या वतीनं 500 आणि 1,000 नोटांवर बंदी घातल्यानंतर ठाण्यातील खारेगाव आणि मुंबईच्या दिशेनं आनंदनगर चेकनाका या ठिकाणी काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. बोरिवलीवरून नेपाळला जाणारी एक खासगी बस ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उलटल्याची घटना घोडबंद रोड नागला बंदर परिसरात घडली आणि म्हाडा कार्यालयात ओळख असून तुम्हाला घर मिळवून तिफकणाऱ्या टोळीला नौपाडा पोलिसांनी केलं जेरबंद. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेक आदर्शनगर समोर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.